देशातला ओमायक्रॉनचा वाढता धोका विचारात घेऊन पंतप्रधान मोदींनी आज उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत बूस्टर डोस आणि मुलांच्या लसीकरणाबाबत निर्णय होणार का याकडे लक्ष असेल. जगभरात कोरोनाच्या डेल्टा आणि ओमायक्रॉनच्या संकटानंतर डेल मायक्रॉनची दहशत निर्माण झाली आहे. डेल्टा आणि ओमायक्रॉन हे दोनही व्हेरियंट एकत्र हल्ला करू लागल्याचं समोर आलंय. कोरोनावरील उपचारांसाठी विकसित केलेल्या प्लॅक्सोविड या गोळीच्या वापराला अमेरिकेकडनं मान्यता मिळाली आहे. घरी राहून कोरोनावरती उपचार घेणं या गोळीमुळे शक्य होणार आहे. देशभरात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटची रुग्णसंख्या 5 दिवसात दुप्पट झाली आहे. त्यामुळे देशाची चिंता वाढली. गेल्या 5 दिवसात रुग्णसंख्या 100 वरून 200 वर पोहोचली. राज्यात 1201 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली. पण दिलास देणारी बाब अशी की राज्यात काल एकाही ओमायक्रॉन बाधित रुग्णाची नोंद नाही. नाशिकमध्ये आजपासून लस न घेतलेल्या लोकप्रतिनिधींना सरकारी कार्यालयात प्रवेश नसेल. जिल्ह्यात 100% लसीकरण पूर्ण व्हावं यासाठी प्रशासनाकडनं प्रयत्न सुरू झाले. ओमायक्रॉनची भीती जरी असली तरी राज्यातल्या शाळा बंद करण्याचा कोणताही विचार नसल्याचं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलंय. उत्तरेकडची थंडीची लाट ओसरायला सुरुवात झाल्यामुळे राज्यात रात्रीच्या किमान तापमानात काहीशी वाढ होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे उद्यापासून राज्यातली गुलाबी थंडी गायब होण्याची शक्यता व्यक्त होते. हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी विरोधक नोकर भरतीवरनं सरकारला कोंडीत पकडण्याची शक्यता आहे. तसंच टीईटी म्हाडा आणि आरोग्य विभागाच्या पेपरफुटी प्रकरणावरनं विरोधक सरकारला प्रश्न विचारून त्यांना घेरण्याची शक्यता आहे. एबीपी माझानं उघडकीस आणलेल्या पेपरफुटी घोटाळा प्रकरणाचे पडसाद विधानसभेमध्ये उमटले. पेपरफुटी घोटाळ्याचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत पोहोचल्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाच्या कामकाजानंतर भाजप नेत्यांसाठी देवेंद्र फडणवीस यांनी रात्री खास भोजन आयोजित केलं होतं. या भोजनासाठी भाजपचे सर्व आमदार कुलाब्यामधल्या महिला विकास मंडळाच्या सभागृहात उपस्थित होते. राज्य सरकारकडनं ओबीसी आयोगाला 430 कोटींचा निधी मंजूर झालाय. यापूर्वी सरकारनं 5 कोटी रुपये देऊ केले होते. त्यामुळे आता एकूण 435 कोटींचा निधी आयोगाला मिळणार आहे. ओबीसींच्या जातीनिहाय जनगणनेसाठी आज वंचित बहुजन आघाडी विधान भवनावरती मोर्चा काढेल. यात प्रकाश आंबेडकर सुद्धा सहभागी होणार आहेत. सकाळी 11 वाजता सीएसटी ते मंत्रालय असा हा मोर्चा असेल. पुण्यातील काँग्रेस कमिटीच्या वतीनं आज आंदोलन होणार आहे. कर्नाटक इथे झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटंबनेप्रकरणी तसंच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या निषेधार्थ हे आंदोलन केलं जाईल. आमदार नितेश राणे यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बदनामी केल्याचा आरोप करत नितेश राणेंवरती गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी शिवसैनिकांनी तक्रारीत केली आहे. पेपरफुटीतील आरोपी तुकाराम सुपेकडनं आणखी 10 लाखांची रोकड जप्त झाली आहे. शिक्षक पात्रता परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणी सध्या तुकाराम सुपे अटकेत आहे. अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस सोबत मैत्री करण्यासाठी सुकेशकडनं केंद्रीय गृहमंत्री कार्यालयाचा आधार घेण्यात आल्याचं समजतंय. केंद्रीय गृहमंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी असून जॅकलिननं संपर्कात राहणं गरजेचं असल्याचं भासवलं गेलं. कंगना रनौतनं शीख समुदायाविरोधात टिप्पणी केली होती. शीख समुदायाच्या भावना दुखावल्यानं तिच्या विरोधात वांद्रे पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला. या प्रकरणी तिला पोलीस स्थानकात आज हजर राहायचंय. पुण्यात वर्तमानपत्राच्या कागदांचा वापर गरम खाद्यपदार्थ पॅक करण्यासाठी करता येणार नाही. खाद्यपदार्थ वर्तमानपत्रात बांधल्याचं आढळून आलं तर अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या वतीनं दंडात्मक कारवाई करण्यात येईल. नवीन वर्षापासून झोमॅटो आणि स्विगीवरनं जेवण मागवणं महाग होणार आहे. या कंपन्या येत्या 1 जानेवारीपासून ग्राहकांकडनं खाद्यपदार्थ ऑर्डर करण्यावरती जीएसटी आकारतील. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं महामार्गावरती बोर्ड लावण्याचं पत्र काढलंय. औरंगाबाद सोलापूर महामार्गाच्या कंत्राटदार कंपनीला स्पीड लिमिटचे बोर्ड लावण्याचे आदेश दिले गेलेत. नाताळच्या निमित्तानं वसईत बाजारपेठा सजल्यात. कोरोनामुळे गेल्या वर्षी सणावरती निर्बंध होते. यंदा मात्र प्रादुर्भाव कमी असल्यामुळे हे निर्बंध शिथिल झालेत. नंदुरबारच्या सारंगखेडा घोडे बाजारात आज घोड्यांची सौंदर्य स्पर्धा होणार आहे. या देशभरातील देखणे आणि रुबाबदार घोडे सहभागी होतील. गेल्या 2 वर्षांपासून कोरोना आणि लॉकडाऊनमुळे हा बाजार बंद होता. हिंगोलीमध्ये 4 पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन झालंय. कर्तव्यामध्ये कसूर केल्याप्रकरणी निलंबनाची कारवाई झाली. यात शिवसेनेचे आमदार संतोष नांगर यांच्या अंगरक्षकाचाही समावेश आहे. पिंपरी चिंचवड इथल्या तळेगावमध्ये 11वी शिकणाऱ्या मुलाची गोळी झाडून हत्या झाली आहे. दशांत परदेशी असं मुलाचं नाव होतं. बंद असलेल्या एका कंपनीसमोर तो मृतावस्थेमध्ये आढळून आला. मीरा भाईंदरच्या आमदार गीता जैन यांच्या नावानं एका हॉटेल चालकाकडनं खंडणी मागणाऱ्या इसमाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. या प्रकरणात 3 जणांना अटक झाली आहे.
नवी मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेनं बेशिस्त रिक्षा चालकांविरोधात कारवाई सुरू केली आहे. 14 ते 17 डिसेंबर या कालावधीत परिवहन खात्याने 198 रिक्षांवर कारवाई करत 1 लाखांपेक्षा अधिकचा दंड वसूल केला. गेल्या 10 दिवसात तब्बल 11,463 नागपूरकरांचे वाहन परवाने 3 महिन्यांसाठी रद्द झाले. केंद्रीय रस्ते वाहतूक विभागाचे नवे नियम राज्यात लागू झाले आणि या नियमानुसार दुचाकी हेल्मेट विना चालवली किंवा ट्रिपल सीट दुचाकी चालवली तर कारवाई होते. जेजुरी इथे टायर मोल्डिंग दुकानाला भीषण आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज आहे. आगीमध्ये जवळपास लाखोंचं नुकसान झालंय. अमरावतीच्या परतवाडा इथे 41 लाख रुपयांचा अवैध गुटखा जप्त झाला. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा बैतूल मार्गावर पोलीस उपविभागीय अधिकारी कोहर हसन यांना गुप्त माहितीच्या आधारे यांनी एका ट्रकला अडवलं आणि झडती घेतली असता हा साठा आढळून आला. उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आंदोलन झालं. प्रचंड घोषणाबाजी करत निवासी जिल्हाधिकाऱ्यांना घेराव घालण्याचा प्रयत्नही झाला. 2022 हंगामाकरता खोबऱ्यासाठीच्या किमान आधारभूत किमतीला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीनं ही मंजुरी दिलेली आहे. उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी काशीला मोठं गिफ्ट देणार आहेत. मोदींकडनं 870 कोटींच्या 22 विकास कामांचं लोकार्पण करण्यात येईल. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा आज भाजप शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधतील. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे JP नड्डा चर्चा करणार आहेत. रात्री 8 वाजता ही बैठक होती. देशभरातील चायनीज मोबाईल कंपन्यांच्या कार्यालयांवरती आयकर विभागानं छापेमारी केली. बुधवारी सकाळपासून मुंबई दिल्ली नोएडा आणि बंगळुरूसह अनेक शहरांमध्ये शाओमी वन प्लस आणि ओप्पो या मोबाईल कंपन्यांच्या विविध कार्यालयांवरती छापे टाकत झडती घेण्यात आली. सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांची पत्नी डिंपल यादव यांना कोविडची बाधा झाली. त्याचबरोबर त्यांच्या मुलीलाही कोरोना झालाय. दरम्यान अखिलेश यादव यांचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याचं कळतं. इस्रायलमध्ये कोरोनाचा सामना करण्यासाठी लशीचा 4था डोस देण्यात येणाऱ्या आरोग्य सेवक आणि वृद्धांना हा डोस दिला जाईल. ओमायक्रॉनचा विमान प्रवासात संसर्ग होण्याचा धोका हा किमान दुप्पट असल्याची माहिती समोर येते. जागतिक एअरलाइन्सच्या सर्वोच्च वैद्यकीय सल्लागारांनी ही माहिती दिली आहे. कोरोनामुळे पोलंडमध्ये एका दिवसात 775 रुग्णांचा मृत्यू झालाय. युरोपातील देशांमध्ये मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरू असून एका दिवसात अनेक मृत्यूंची नोंद झाल्यामुळे चिंता व्यक्त होते. चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढतोय. त्यामुळे चीनच्या शियानमध्ये कडक लॉकडाऊन लावण्यात आलाय. तसंच नागरिकांनी घरी राहावं असे आदेश दिले जात आहेत. आयपीएल 2022 मेगा लिलावाच्या तारखा जाहीर झाल्या. 7 आणि 8 फेब्रुवारीला बंगळुरूमध्ये लिलाव पार पडतील. लिलावाकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असेल. भारताचा बॅडमिंटनपटू किदंबी श्रीकांत जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत 10व्या स्थानी आहे. युएल्वा इथे झालेल्या जागतिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवल्यामुळे श्रीकांतला 10वं स्थान मिळालंय. आगामी रणजी मोसमासाठी मुंबईच्या सिनियर संघाच्या मेंटॉरपदी भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांची नियुक्ती करण्याचा निर्णय मुंबई क्रिकेट असोसिएशन सध्या घेण्याच्या विचारात आहे. बीसीसीआयच्या रणजी मोसमाला जानेवारीपासून सुरुवात होते. भारतानं आपल्या पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर 4-3 असा सनसनाटी विजय मिळवून आशियाई चॅम्पियन्स हॉकी स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई केली. श्रीलंकेतील जाफनामधील पॉइंट पेड्रो इथे पतंग उडवण्याचा सामना भयावह ठरला. पतंग उडवताना अचानक एक व्यक्ती पतंगासोबत आकाशामध्ये उडून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशातील एका चहाच्या दुकानाचा मालक आपल्या मुलीच्या पहिल्या स्मार्टफोन बद्दल प्रचंड उत्साहित झाला होता. आनंदात त्यानं चक्क मिरवणूक काढली. बँड आणि फटाक्यांसह आनंद साजरा केला गेला. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.